पालखी सोहळा म्हटलं की महाराजांच्या रथाबरोबरच रथासोबत जोडल्या जाणाऱ्या बैलजोडीलाही तितकंच महत्व असतं. रथासाठी बैलजोडीचा सन्मान मिळावा यासाठी अनेक जण हे प्रयत्न करत असतात. त्यासाठी निवड समितीकडे अर्ज देखील भरले जातात. यंदा तुकाराम महाराजांच्या रथाला बाणेर येथील सोन्या राजाच्या आणि अंबेगाव येथील सोन्या सुंदर यांची जोडी जुंपली जाणार आहे अशी माहिती सोहळा प्रमुख यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. देहू येथील संत तुकाराम महाराजांचा यंदाचा 334वा पालखी सोहळा 24 जूनला प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं त्याला जोडण्यात येणाऱ्या बैल जोडींची निवड नुकतीच करण्यात आली आहे. यंदा विश्वस्त मंडळांकडे 14 अर्ज आले होते. त्यापैकी 7 बैल मालकांची जनावरे ही सुदृढ शरीरयष्टीची होती. तुकाराम महाराज संस्थानांच्या निवड समितीकडून बैलांची निवड करणं अवघड होतं. यासाठी 7ही बैल मालकांच्या नावाची चिठ्ठी उडून त्यासाठी बैलांची निवड करण्यात आली. त्यातून 2 बैलजोड्या निवडण्यात आल्या आहेत. यातील बैलजोडीचा मान बाणेर येथील बाबूराव विधाते यांच्या सोन्या राजा आणि आंबेगाव येथील रवींद्र कोंढारे यांच्या सुंदर सोन्या या बैलजोड्यांना मिळाला आहे. 14 मध्ये 4 हे नगरखान्याचे होते, 10 हे रथ ओढण्याचे होते. 10 मध्ये त्यांनी 7 सिलेक्ट केले की 7 असे सिलेक्ट केले की जे सगळे बैल एकंदरीत त्या योग्यतेचे होते. 7 जणांची बैल तर त्यांनी 7 जणांमध्ये मग चिठ्ठी उधळण्याचा निर्णय घेतला. कारण की सर्वच योग्यतेचे होते, कुणाला डावल नाही कुणाला काय करणे हे योग्य नव्हतं, म्हणून त्यांनी चिठ्ठी उधळण्याचा केला. चिठ्ठी उधळून आम्हाला आणि कोंढरेंना विधाते आणि कोंढरे या दोघांच्या 2 चिठ्ठ्या निघाल्या त्याच्या. बरोबर, मग काय सांगाल, कसं वाटतं तसं 10 मान तुम्हाला 3 वर्षानंतर मिळालेला काय सांगाल? नाही, आनंद तर खूप आहे. या आनंदात हा आनंद गगनात सुद्धा मावणार नाही एवढा आनंद आहे. संत तुकाराम महाराजांची जी पालखी आता निघणार आहे त्यासाठी जी बैलजोडींची जी स्पर्धा घेण्यात आलेली होती त्यामध्ये आमच्या बाबूराव विधाते यांच्या बैलांची निवड झाली, याबद्दल खरोखरच ग्रामस्थ म्हणून आम्हाला एक अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे या कुटुंबाचं कौतुक करावं लागेल की त्यांनी खरोखरच मुलाप्रमाणे यांचा सांभाळ केलेला आहे. आणि आपण ही आज जी दिमागदार बैलजोडी पाहतोय हे खरोखरच ह्यांचं श्रेय आहे की यांनी यांचा सांभाळ केल्यामुळे ही आज बैलजोडी याची निवड झालेली आहे असं मला वाटतं. आणि खरोखरच मी अभिनंदन करेल आणि विशेष आभार मानेल या देवस्थान समितीचं की यांनी या बैलजोडीला मान दिलेला आहे त्याबद्दल.